गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर्या चला तर मग आता गणपती बाप्पांसाठी त्यांचे आवडीचे उकडीचे मोदक बनवूया मी ते एक नारळ बारीक किसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि चांगलं परतवून घेत आहे त्याला थोडंसं सा लालसर रंग येईपर्यंत मी परतणार आहे थोडंसं सा लालसर रंग आल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळ घालू शकता माझ्याकडे किसलेला गूळ नाही आहे तर मी हा कापलेला गूळ घेतलेला आहे आणि त्याला जरा बारीक करून परतत आहे वितायला त्याला खूप वेळ लागतो लागत होता इथे पाच मिनटानंतर तो, तो वितळून असा चॉकलेटी झालेला आहे तर त्याच्यावरती थोडंसं वेलची पूर टाकून मी त्याला परत मिक्स केलेला आहे आणि थंड करायला बाजूला ठेवून दिलेला आहे इथे तांदळाची उकड काढण्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक बाऊल दूध घातलेला आहे आणि एक बाऊल पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे तूप ह्याच्यासाठी घातलेला आहे की पारी बनवत असताना ती कुठे नंतर फुटायला नको म्हणून मी तूप घातलेला आहे त्यानंतर त्याला चांगली उकळी येऊ दिली आहे कारण की दूध आणि पाणी मिक्स आहे त्यामुळे चांगली उकळी येऊ द्या त्यानंतर लास्टला मीठ टाका जर अगोदरच मीठ टाकलं तर दूध फाटण्याची शक्यता असते म्हणून मी नंतर मीठ टाकलेलं आहे त्यानंतर मी पहिलं इथे एक बाऊल तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ह्याच्यासाठी दोन तांद दोन वाटा तांदळाचं पीठ लागतं तर मी पहिलं एक वाटी घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स केलेलं आहे त्याला नंतर परत एक वाटी तिथे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करत आहे त्याचा जरा चांगला गोळा होईपर्यंत मिक्स करायचा आहे काहीजणं लाटणीने मिक्स करतात काहीजणं चमच्याने करतात मी त्याला चमच्याने मिक्स करते पूर्ण गोळा होईपर्यंत मिक्स करायचं आहे आपल्याला आणि गॅस एकदम माझा बारीक आहे मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये पाच मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेव पाच मिनटानंतर काढून मग आपल्याला ते मिश्रण परातीमध्ये घ्यायचं आहे पीठ थोडंसं पाणी घालून एक एक चमचा पाणी घालून तुम्ही त्याला मळायचं आहे सगळंच एकदम मळायला घेऊ नका नाही तर हाताला चटका लागतो तर थोडं थोडं पीठ घ्या आणि मळा किंवा थोडंसं तूप लावूनसुद्धा तुम्ही मळू शकता आणि मळून झाल्यानंतर मी त्याचे छोटे छोटे गोळे केलेले आहेत मी पारी करणार नाही आहे मी साच्यामध्ये पीठ टाकून त्याच्यामध्ये सारण भरून मोदक तयार करणार आहे त्याच्यामुळे मी इथे छोटे छोटे गोळे केलेले आहेत त्या गोळ्यांना पण चांगलं मळून घेतलेलं आहे जेणेकरून ते आतमध्ये फाटायला नको म्हणून तर मी इथे साच्यामध्ये पीठ घातलेलं आहे आणि थोडंसं तूप आणि थोडंसं पाणी लावून त्यांना आतमध्ये पसरवत आहे पीठ त्यानंतर सारण घेतलेलं आहे मी सारण भरलेलं आहे आणि वरून सुद्धा थोडंसं पीठ लावून त्यांना बंद करणार आहे इथे मी आता मोदक बनवून ठेवलेले आहेत परत एक दाखवते त्याला आतमध्ये थोडंसं पाणी लावून त्याला पीठ टाकलेलं आहे आणि त्यालासुद्धा आतमधून पसरवत आहे पिठाला त्यानंतर त्याच्यामध्ये सारण घातलेलं आहे आणि वरून थोडंसं पीठ घेऊन त्याला पॅक बंद केलेलं आहे बघू शकता तुम्ही मोदक कसे झालेले आहेत एका टोपामध्ये पाणी उकळायला घेतलेलं आहे आणि त्यात जाळी घेतलेली आहे जाळीला साजूक तूप लावलेलं ला आहे थोडंसं चिकटू नये मोदक म्हणून आणि त्याच्यावरती एक एक करून मोदक मी उकडायला ठेवत आहे इथे मोदक ठेवून झाले आहेत उकडायला आता त्याच्यावरती झाकण ठेवून त्यांना दहा मिनटं मी मोठ्या गॅसवरती ठेवलेला आहे दहा मिनटानंतर मी झाकण काढलेले आहे आणि माझे मोदक उकडलेले तयार आहेत तुम्ही बघू शकता एकदम पांढरे शुभ्र दिसत आहेत ते, ते। आणि चला आता देवासाठी पण डिशमध्ये दे एका काढते आणि देवालासुद्धा दाखवते नैवेद्य चला तर मग बनवा उकडीचे मोदक आणि देवालाही प्रसाद म्हणून द्या बाय